ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती येऊन ठेपलेली आहे इकडे आता प्रिया फक्त किल्लेदाराच्या पैशावरती तिचा डोळा असतो आणि फक्त पैशांसाठी ती रविराजांची मुलगी बनून आलेली असते इकडे आता प्रिया स्वतःच्या कारस्थानाची सुरुवात करते आता तिच्या मनात येत कि ज्या वेळेस इकडे आता रविराजांना मारल्याशिवाय तिला पैसे मिळणार नाहीत हे ना कळता क्षणी आता ती रविराजांना मारण्याचा प्लॅन रचते इकडे आता रविराजांना सत्य समजलेलं असतं आणि सर्व काही प्रियाच्या अंगाशी आल्यामुळे ती आता रविराजांना दहा लाखात रविराजांची सुपारी देते आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करते प्रॉपर्टीच्या लालसी आता प्रिया लँड तर रचते परंतु अर्जुन आणि रविराजांची खरी मुलगी सायली आता प्रियाचा डाव तिच्यावरच उलटवून रविराजांचा जीव वाचवतात आता रविराजांचा जीव धोक्यात असतो हे अर्जुन सायलीला समजतं आणि अर्जुन सायली आता स्वतःहून प्रियाने खुनाची सुपारी दिल्याचं डाव आता रविराजांसमोर घेऊन येतात इकडे आता मधुभाऊंचे कोर्टात चौथ्या हेरिंगची सुनावणी असते रविराज इकडे सायलीला कटघऱ्यात बोलवतो आणि तिला म्हणतो तुम्ही स्वतःला मधुभाऊंची मुलगी बनवता ज्या प्रकारे मधुभाऊ स्वतः खोटं बोलतात तस तुम्ही बोलत आहात हे कशावरून इकडे आता सायलीला मधुबाहून बोलण्यामुळे इकडे आता रविराजांचा राग येतो ती म्हणते सर तुम्ही मला जे काही बोलायचं आहे ते बोला परंतु मधुबाऊना बोलू नका कारण त्यांनी आश्रमासाठी आजपर्यंत आमच्यासाठी खूप काही केलं आहे सायली म्हणते सत्य तुमच्या समोर आहे मधुभाऊ किती चांगली व्यक्ती आहेत हे आता सर्वांनाच माहिती आहे परंतु मी आता स्वतःच्या डोळ्याने पाहायलाच तयार नाही त्यावर आता रविराज सायलीला म्हणतो की कोर्टामध्ये पुरावे लागतात डोळ्याचा उपयोग करून काही होत नाही रविराज सायलीला म्हणतो मधुबाऊ निर्दोष असल्याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का। त्यावर आता सायली देखील ठामपणे उत्तर देत म्हणते की प्रिया खरच बोलते हा में आहे हा तुमच्याकडे पुरावा आहे का विराज सायलीला म्हणतो वकील मी आहे प्रश्न मी विचारणार तुम आहे तुम्हाला त्यावर सायली म्हणते तुमची मुलगी खरच खोटाडे आहे आश्रमामध्ये दे असताना देखील ती खोटाडेपणा दे करत होती आणि तिने किती मोठा फ्रॉड देखील केलेला होता हे तुम्ही आश्रमातील सर्वांना विचारू शकता सायली म्हणते की प्रिया आधीपासूनच आश्रमामध्ये पैसे खूप चोरत होती परंतु आता रविराज प्रियाचा हा विषय कोर्टामध्ये टाळतो आणि इकडे आता मधुभाऊंची बेल होऊ देत नाही इकडे आता घरी आल्यानंतर रविराज प्रतिमाच्या फोटोशी बोलत म्हणतात की सायलीच्या बोलण्यावरती मला सतत विश्वास ठेवायचा का असं वाटत राहतं आणि आपली मुलगी तन्वी स्वतः आपल्या जवळ असून देखील ती खोट बोलत असल्यासारखं मला सतत का वाटत राहतो इकडे आता कुसुम सायलीला भेटते आणि कुसुम म्हणते की प्रियाचा एकदाचा पर्दाफाशा पण करायलाच पाहिजे आपले मधभाऊ किती दिवस झाले अडकले आहेत इकडे आता रविराज स्वतःच कुसुम ची भेट घेतात आणि कुसुम सांगते की सायली खरंच बोलत आहे ते रविराजांना म्हणते की तुम्ही आश्रमामध्ये काका काकू सर्व मुलांना देखील विचारू शकता की सायली लहानपणापासूनच खरं बोलत आली आहे आणि तुमची मुलगी प्रिया ही सतत खोटं बोलत होती आणि ती खोटारडीचा आहे क्रिया ता कुसुम सडेतोड उत्तर देत रविराजांना म्हणते की या सतत मुलांची खूप आगावपणाने आणि वागत होती परंतु त्या दिवशी खून झाला त्या दिवशीच्या रात्री इकडे प्रिया मुलांना पिक्चर बघायला का घेऊन गेली होती हेच आता आम्हाला कळत नाही मी जी तुमच्या डोळ्यावरती मुलीच्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ना ती एकदाची एकदा आणि सत्य डोळ्याने नीट पाहायला शिका असं इकडे आता था कुसुम ठामपणे रविराजांना बोलते त्यानंतर इकडे आता घरी आल्यानंतर रविराज प्रियाला म्हणतात की सायली कोर्टामध्ये जे बोलले आहे ते विसरून जावाळा आश्रमातील मुलं कुसुम तुला जे काही बोलत असतील ती तुझ्या बाबतीत वाईट सतत काच बोलत राहतात नेमकं काय प्रकरण आहे ते तुझ्याशी इतकं दुष्टपणाने का वागत राहतात असा प्रश्न आता इकडे रविराज प्रियाला विचारतो आश्रमातील सर्व जण तुझ्या विरोधात का उभे आहेत आता आता प्रिया म्हणते किल्लेदार त्यांच्यावरती विश्वास ठेवायला लागलाय म्हणजे आपलं नक्कीच काहीतरी फसतय प्रिया इकडे रडायचं नाटक करून रविराजांना गुंडाळते ती म्हणते की बाबा मी तुमची मुलगी निघाले हेच आता त्यांना खटकतय इतके दिवस आश्रमामध्ये होते आणि मी आजच्या इतकी मोठी झाले त्यामुळे माझ्यावरती जळत आहेत असं म्हणून इकडे आता या नाटक करत रडायला लागते इकडे आता रविराज त्यावेळी शांत बसतो आणि प्रियाला समजावतो परंतु इकडे आता रविराजांच्या डोक्यात फक्त एकच विचार चाललेला असतो की सायली आणि कुसुम जे बोलता आहेत ते जर सत्य असेल तर इथे नक्की कुठलं तरी पाणी मुरत आहे आणि मला याचा शोध घ्यावाच लागेल इकडे आता प्रिया विचार करायला लागते की या किल्लेदाराला ना माझ्यावरती संशय आला आहे आणि हा काही ना काही पुरावा शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हे समजत आणि प्रियामध्ये बाबा तुम्हाला जे बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोला इकडे आता रविराज म्हणतो की बाळा तुझ्यावरती संशय नाही परंतु मी हा विचार करतो आहे की इतके सर्वजण लोक तुझ्या विरोधात का बोलत असतील इकडे आता प्रिया नाटक करत म्हणते बाबा इतकं मोठं घर मिळालं माझे वडील मिळाले त्यामुळेच ते माझ्यावरती जळत आहेत कारण त्यांना या गोष्टी मिळालेल्या नाहीत त्यावर ला ला चा 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 आता रविराज स्वतःच्या मनामध्ये विचार करायला लागतो की मग सायलीला देखील हे सर्व काही मिळालेलं आहे मग सायलीच्या विरोधात ते का नाही बोलत फक्त प्रियाच्या म्हणजे तन्वीच्या विरोधात ते का बोलत राहतात प्रिया स्वतःहूनच साक्षीची भेट घेते साक्षीला म्हणते की त्या किल्लेदाराला ना माझ्यावरती आता संशय यायला लागला आहे आणि सतत तो सायलीच कौतुक करतोय आता प्रिया म्हणते की प्रिया लवकर काहीतरी कर तो किल्लेदार आणि ती सायली हे दोघ जण मिळून त्यात अजून अर्जुनची भर हे तिघ जन मिळून त्रिकूट तयार होईल आणि आपला गेम ओव्हर करतील आता प्रिया साक्षीला प्रिया म्हणते की मला एक प्लॅन सुचला आहे सांगू का त्यावर साक्षी बोल म्हणते प्रिया म्हणते जर आपण त्या किल्लेदाराचा स्वतःहूनच गुंड पाठवून गेम ओव्हर केला तर यावर आता साक्षी घाबरते आणि वेड लागला आहे का तुला म्हणते त्यावर आता प्रिया म्हणते वेळ बीड काही नाही ग आपल्याला फक्त किल्लेदाराची प्रॉपर्टी हवी आहे आणि जर त्याचा गेम ओव्हर जर केला वावर हो इन, तर प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल आपण कागदपत्र आधीच तयार करून घेऊ आणि त्या रविराजाला गुंडाळून मी सई मात्र माझ्या मी मिळवून घेईन मग त्यानंतर आपण नागराजला सुद्धा मध्ये घ्यायचं नाही आपण दोघेच पार्टनर होऊयात इकडे आता प्रियाने नागराजला डावल्यामुळे साक्षी म्हणते मूर्खा आहेस का तू तर किल्लेदार मेला त्यानंतर इकडे नागराज तुझा फॅन्ड पूर्णपणे वाजवून टाकेल ते हे प्रूफ करेल की तू किल्लेदाराची खरी मुलगी नाही आहे त्यावर आता प्रिया म्हणते मग काय झालं आपल्याला देखील त्याची खरी मुलगी सायली आहे हे माहिती आहे मग आपण त्याला देखील ब्लॅकमेल करू शकतो त्यावर आता साक्षी म्हणते अजिबात असं नाही काही केलं हे आपण मिळून केलं आहे तर वाटा आपण तिघांनी मिळूनच घ्यायचा साक्षी म्हणते इकडे आता जर तुला किल्लेदाराला मारायचंच असेल तर मी गुंड तयार करून ठेवू शकते परंतु तुला पैसे जमावे लागतील त्यावर प्रियामते मी जमवून ठेवेल पैसे साक्षी म्हणते अगं दहा लाख रुपये लागतील प्रिया किती लागतील तेवढे लागतील मी पैसे जमवते असं प्रिया आता साक्षीला मते इकडे आता अर्जुनला त्या गोष्टीचा सुगावा लागलेला असतो इकडे आता अर्जुन प्रियाला म्हणतो तू ना सिनियर ला फसवत आहे त्यावर आता प्रियाला वाटतं की अर्जुनला आता सुपारीचा सुगावा लागलेला असणार आहे आणि त्याच्याबद्दल बोलत आहे परंतु अर्जुन आता इकडे आश्रमात प्रिया पैसे चोराची हे गोष्ट अर्जुनला समजलेली असते आणि अर्जुन त्याच्याबद्दलच बोलत असतो सायली इकडे आता प्रियाला म्हणते तू जास्त उडू नको प्रिया शेवटी ना काही जरी झालं ना मी तुला जमिनीवर आपटेनच असं इकडे आता ठामपणे उत्तर सायली प्रियाला देते इकडे आता अर्जुन म्हणतो आमच्याकडे सिनियरला दाखवण्यासाठी पुरावे देखील आहेत आणि आता बघ मी दोघं मिळून तुझा कसा पर्दाफाश करतो आता मात्र प्रिया खूपच घाबरते अर्जुन करू शकतो हे आता प्रियाला चांगलेच ठाऊक असतं ती इकडे आता रविराजांना मारण्याच्या प्लॅनिंग रचतेच इकडे आता प्रिया प्रॉपर्टीचे पेपर बनवून घेण्यासाठी रविराजांना सांगते रविराज भोळा बिचारा तिच्या बोलण्यात अडकतो आणि प्रॉपर्टीचे पेपर बनवून घेतो त्या इकडे आता रविराज करतो आहे त्याचा सुगावा अर्जुन आणि सायलीला लागतो अर्जुन आणि सायली इकडे आता प्रियाचा पाठलाग करतात आणि प्रियाने खोटं बोलून रविराजांकडून दहा लाख रुपये कसे तरी मिळवलेले असतात अर्जुन सायली तिचा पाठलाग करतात आणि अर्जुन सायलीला समजतं की प्रियाने आता सिनियरची सुपारी दिली आहे मारण्यासाठी आता अर्जुन सायली दोघे मिळून प्रियाचा कसा पर्दाफाश करून रविराजांसमोर सत्य घेऊन येतात हे तर पुढील भागात आपण पाहणार आहोत